त्याच्यामध्ये तुम्ही जवळजवळ आहे ना 2.5 ते 3 फुटा ते 2 मिनिटांमध्ये ना आपल्या इकडे डेकोरेशन केलेलं आहे पूर्णपणे. इथनं वारकरी संप्रदाय ह्या असा किल्ल्याचा लुक आहे आणि किती सुंदर तुम्ही बघायला हे बघू शकता. केदारनाथचा आहे ना मंदिराचा त्यांनी असा हा बॅक स्वामींचं त्यांनी असं एक डेकोरेशन बनवलेलं आहे. 7,500 रुपये याची प्राइस, 4,751 रुपयाचं आहे. खूप मोठं त्याला आहे ना पाळण्याचा लुक आपल्याला बघायला मिळतो. पण आहे ना ही 5,200 रुपये याची प्राइस आहे या रिंगची. तर तुम्ही बघू शकता त्यांनी हे मोदकाच्या आहे ना आकारामध्ये त्यांनी हे असं 6,951 रुपये आपल्याला बघायला मिळते. तर 2,000 रुपयाच्या रेंजमध्ये आहेत ना. तर हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर गाईज आज आपण आहे ना ठाण्यामध्ये आलेलो आहे. ठाण्यामध्ये वर्तकनगर या एरियामध्ये आहे ना आपल्याला इकडे गणपती डेकोरेशनचं आहे ना पूर्णपणे इको फ्रेंडली असं गणेश मूर्तीसाठी डेकोरेशन आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे. आणि इकडे ना यांच्याकडे सगळ्या प्रकारचे जेवढे पण डेकोरेशन आहेत ना हे पूर्णपणे इको फ्रेंडली डेकोरेशन आहेत. म्हणजे चटईपासून, त्यानंतर पुठ्ठ्यापासून, त्यानंतर आर्टिफिशियल फ्लॉवरपासून, कापडापासून, अशा टाईपमध्ये यांच्याकडे डेकोरेशन आपल्याला बघायला मिळणार आहे. तर ना वर्तकनगरला आल्याच्या नंतर तुम्ही इकडे बघू शकता वर्तकनगर पूर्व प्राथमिक शाळा आहे. त्याच्याच बाजूला आहे ना इकडे हे अय्यप्पा मंदिर आहे आणि त्या अय्यप्पा मंदिराच्या बाजूलाच आहे ना इकडे ही गल्ली जाते. आणि ह्या गल्लीमध्ये आतमध्ये आल्यानंतर आहे ना तुम्ही इकडे बघताय सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे. ह्या गणपती मंदिराच्याच आहे ना हॉलमध्ये आपल्याला हे ओम गणेश आर्ट्स असं इकडे आहेत ना इको फ्रेंडली मखर, गणपतीच्या सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य, कापडी मंदिर असं सगळं यांच्याकडे अवेलेबल होणार आहे. आणि तुम्ही ॲड्रेस बघू शकता श्री सिद्धिविनायक मंदिर बिसाईड अय्यप्पा टेम्पल शास्त्रीनगर लास्ट बस स्टॉप वर्तकनगर ठाणे. तर काही असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आहे ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करत जा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करत जा. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि आपण बघूया आपल्याला इकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे डेकोरेशन बघायला मिळत आहेत. नमस्कार, मी साक्षी कदम. आता इथे आपल्या मकरांचं सगळं एक्झिबिशन भरलेलं आहे. आपण बघूया किती प्रकारचे मकर आहेत आपल्याकडे. आता हे तिकडे आहेत कार्डबोर्डचे मकर जे करून पुठ्ठ्यापासून बनवलेले आहेत. इकडे आर्टिफिशियल आहेत. हे चटईचे मकर आहेत, चटईपासून बनवलेले. आता या मकरांची रेंज आपल्याला कमीत कमी 1500 पासून ते जास्तीत जास्त 7 ते 8 हजारापर्यंत मिळू शकतो. तर ना आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही बघतायत ना हा एवढा मोठा हॉल आपल्याला बघायला मिळतो. आणि तुम्ही बघू शकता इकडे आहेत ना आर्टिफिशियल फ्लॉवर, त्यानंतर हे असे चटईमध्ये बनवलेले, त्याच्यानंतर इकडे तुम्ही कापडाचे पण बघू शकता. आणि तसेच आहेत ना हे कार्डबोर्ड पासून बनवलेले पण आहेत ना डेकोरेशन इकडे आपल्याला बघायला मिळत आहेत. तर आता आपण बघूया यांच्याकडे स्टार्टिंग रेंज कितपासून सुरू होते आणि तुम्हाला मी पूर्ण हे डेकोरेशन आहेत ना कव्हर करून दाखवणार आहे. तर आहे ना यांच्याकडे तुम्ही बघतायत ना 1751 रुपये ह्या मखरची प्राइस बघतोय. राजगादी या मखरचं नाव आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. याच्यामध्ये आहेत ना तुम्ही 1-8 इंचापर्यंत जी मूर्ती आहे ना खूप सुंदर आपल्याला लुक बघायला मिळेल. आणि हे पूर्णपणे तुम्ही बघू शकता चटईमध्ये बनवलेलं आहे लाकडापासून. हे ना चटईच्या ह्याच्यामध्ये बनवलेले आहेत ना, त्याला मस्त असं बाजूला आहे ना पूर्ण त्यांनी अशी झालर लावलेली आपल्याला बघायला मिळते. आणि यांची रेंज आहे ना 1700 रुपयापासून चालू होते. 2000, 1700 जशा साईजनुसार आहेत ना आपण इकडे आपल्याला प्राईस बघा. हे बघा, हे एक तुम्ही बघू शकता ह्याची प्राईज आहे ना 2351 रुपये आणि हा पण खूप सुंदर आहे. त्यानंतर हे एक तुम्ही मंदिर बघू शकता, हे किती मस्त मंदिर आहे. आणि ह्या मंदिरामध्ये ना तुम्ही मस्त आपली 1-1.5 फुटापर्यंत जी मूर्ती आहे ना खूप सुंदर आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. आणि ह्याची पण प्राइस आहे ना फक्त 4501 रुपये. त्यानंतर हा तुम्ही बघतायत ना हा 5251 रुपयाला आहे. त्याच्यामध्ये ते ना अजून थोडी मोठी साईज पण आपल्याला बघायला मिळते. आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता मस्त असं पूर्णपणे ना इको फ्रेंडली आपल्याला इकडे बघायला मिळतं. 5151 रुपये ह्याची प्राईज आपल्याला इकडे बघायला मिळते. त्यानंतर हे पण एक तुम्ही सिंहासन टाईप बघू शकता, हे 4500 रुपयाचं आहे. खूप सुंदर आहे बघू शकता ह्याला कसं असं त्यांनी मस्त अशी डिझाईन बनवलेली आहे पूर्णपणे गोलची. आणि हे जे मखर आहेत ना तुम्ही वर्षानुवर्ष यूज करू शकता. म्हणजे एकदा यूज करून झाल्याच्या नंतर आहे ना तुम्ही हे पिशवी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये रॅप करून ठेवले, पुढच्या वर्षी परत तुम्ही हे यूज करू शकता. म्हणजे असा हा खराब न होणारा असा हा मखर आपल्याला बघायला मिळतो. 4251 रुपये ह्याची प्राईज आहे. त्यानंतर आहे ना तुम्ही ही त्याच्यामध्येच आहे ना चटईमध्येच आहे ना ही मोठी साईज बघता. ह्याच्यामध्ये तुम्ही जवळजवळ आहे ना 2.5 ते 3 फुटापर्यंतची मूर्ती तुम्ही इथे ठेवू शकता. आणि यांची पण प्राईज रेंज आहे ना एकदम रिझनेबल. तुम्ही हा बघू शकता 5751 रुपयाला हा आपल्याला इकडे बघायला मिळतो आहे. त्याच्यानंतर हा पण एक तुम्ही ह्याला पूर्ण असा मंदिरचा लुक त्यांनी दिलेला आहे. तुम्ही बघू शकता ह्याची पण प्राईज आहे ना 7751 रुपये. आणि खूप मस्त त्याला आतमध्ये पण आहे ना असं कलरफुल त्यांनी
हे पडदे लावलेले आहेत, त्यानंतर अशी मागे झालर वगैरे आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर हा एक तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये तुम्ही जवळजवळ ना 2.5 ते 3 फुटापर्यंत जी मूर्ती आहे ना याच्यामध्ये आपल्याला ठेवता येईल. आणि ह्याची पण प्राइस आहे ना फक्त आपल्याला आहे ना 9,851 रुपये बघायला मिळते. पण त्याच्यावरती तुम्ही बघू शकता किती बारीक त्यांनी काम केलेलं बघायला मिळते. बघा हे अशी लटकन वगैरे ह्याला लावलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. खूप सुंदर त्यांनी हे डेकोरेशन बनवलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर हा एक कलरफुलमध्ये पण तुम्ही बघू शकता, याच्यावरती असं पर्जांचं वगैरे वर्क केलेलं आपल्याला बघायला मिळतं. ह्याची पण प्राईस आहे ना आपल्याला 6,751 रुपये बघायला मिळते. हे बघू शकता तुम्ही, ह्याच्यामध्ये पण तुम्ही 3 फुटापर्यंतची मूर्ती आहे ना आरामात ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तसंच आहे ना, तुम्ही चटईमध्ये तुम्हाला फक्त मागचं असं सिंहासन हवं असेल तर त्याच्यासाठी पण यांच्याकडे एवढं सगळं आपल्याला रेंज बघायला मिळते. हे बघू शकता तुम्ही, 2,951 रुपये ह्याची प्राईस आहे. त्यानंतर हे एक तुम्ही बघू शकता, हे पण खूप सुंदर आहे आणि ह्याची पण प्राईस आहे ना फक्त 5,751 रुपये. ती सुंदर त्यांनी असं एकदम सिम्पल आणि सोबर त्यांनी हे बनवलेलं आपल्याला इकडे बघायला मिळतं. त्यानंतर तुम्ही हा पण एक बघतायत ना किती मोठ्या साईजमध्ये हा आपल्याला इकडे बघायला मिळतो. तुम्ही बघू शकता ह्याची पण प्राईस आहे ना फक्त 7,850 रुपये ह्याची प्राईस आपल्याला इकडे फक्त बघायला मिळते. तर तुम्ही बघितलं ना इकडे हे सगळे मखर आहेत ना एवढे इझी टू मेक आहेत ना, तुम्ही बघू शकता फक्त 1 ते 2 मिनिटांमध्ये ना आपलं इकडे डेकोरेशन पूर्णपणे ना गणपती बाप्पासाठी रेडी झालेलं आपल्याला इकडे एकदम कॉम्पॅक्ट आणि इझी टू कॅरी करून असं आपण हे डेकोरेशन तयार करू शकतो. हे बघा, आणि ह्याच्यामध्ये आहेत ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार आहेत ना हे आजूबाजूचे आहेत ना हे ॲडजस्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला ही डिझाईन कुठे हवी आहे, कशा प्रकारे हवी आहे, असं सगळं ना आपल्याला आपल्या आवडीनुसार इकडे करून मिळेल. खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर आहे ना आता आपण आहे ना कार्डबोर्डमध्ये डेकोरेशन बघतोय. हे बघा, हे त्यांनी एक मस्त त्यांनी कॉन्सेप्ट बनवलेलं आहे. पूर्णपणे आहेत ना वारकरी सांप्रदाय ह्या डेकोरेशनमध्ये आपल्याला बघायला मिळतो. मागे आहे ना मस्त अशी विठ्ठलाची कार्डबोर्डवरती केलेलं आहेत ना काम त्यांनी असं मागे ठेवलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि तुम्ही इकडे बघू शकता छोटे छोटे कॅरेक्टर आहेत ना त्यांनी किती एकदम मस्तपणे या डेकोरेशनमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि ह्याची प्राईज आहे ना या डेकोरेशनची फक्त 6,151 रुपये. आणि तुम्ही ह्याच्यावरती आहे ना जवळजवळ 2.5 फुटापर्यंतची मूर्ती ह्याच्यामध्ये ठेवलीत ना तर खूप सुंदर लुक आपल्याला या डेकोरेशनबद्दल बघायला मिळणार. तुम्ही जवळून बघू शकता मागे अशी विठ्ठलाची आहे ना असा त्यांनी फोटो हा उभा केलेला आपल्याला इकडे बघायला मिळतोय. खूप सुंदर आहे कार्डबोर्डमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही हा पण एक बघू शकता श्रद्धा चबुरी, हा असा त्यांनी शिर्डीच्या द्वारकामाईचा असा थोडासा लुक त्यांनी क्रिएट केलेला आहे इकडे. आणि ह्याची पण प्राईज आहे ना 9,251 रुपये. आणि हे तुम्ही असं बॅकड्रॉपसाठी खूप मस्त वाटेल हा लावल्यानंतर आहे ना. आणि त्याच्यामध्ये आपण आहे ना इकडे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये अशा लाईट्स वगैरे लावल्यानंतर आहे ना खूप सुंदर आपल्याला लुक मिळणार आहे त्या डेकोरेशनचा. त्यानंतर हे पण एक तुम्ही सिंहासन बघता असं श्री लिहिलेलं आहे मागे आणि मस्त अशा बाजूला 2 लोट ठेवलेले आहेत. आणि ह्याची प्राईज आहे ना फक्त 3,151 रुपये आपल्याला इकडे बघायला मिळते. हे पूर्ण आपण आहे ना कार्डबोर्डमध्ये बघतोय, पूर्णपणे कार्डबोर्डमध्ये बनवलेलं आहे. बघा मस्त असा किल्ल्याचा लुक आहे आणि किती सुंदर तुम्ही बघायला आपल्याला आहे ना एकदम मस्त वाटतं हे डेकोरेशन. आणि ह्याची पण प्राईज आहे ना फक्त 6,951 रुपये. खूप सुंदर आहे हा किल्ल्याचा पूर्ण लुक आपल्याला बघायला मिळतो. 1 ते 1.5 फुटाची मूर्ती आहे ना या मखरमध्ये खूप सुंदर बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे एक सिंहासन बघू शकता, ह्याची पण प्राईज आहे ना 3,751 रुपये. त्याच्यानंतर तुम्ही हे बघू शकता केदारनाथचं आहे ना मंदिराचा त्यांनी असा हा बॅकचा पोर्शन पूर्ण बनवलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि खूप सुंदर पूर्णपणे ना हा कार्डबोर्डनी बनवलेला आपल्याला इकडे बघायला मिळतो. बघू शकता तुम्ही एकदम आहे ना, आणि असं पण ना कार्डबोर्डनी आहे तरी पण हा किती हार्ड आहे बघू शकता तुम्ही, हा एकदम असा नाजूक असा नाही आहे. आणि ह्याची पण प्राईज आहे ना 7,951 रुपये. हे बघा केदारनाथच्या पॅटर्नची. त्याच्यानंतर तुम्ही हे बघा हे असे सिंहासन आहेत. त्यानंतर हे तुम्ही मागे बघू शकता स्वामींचं त्यांनी असं एक डेकोरेशन बनवलेलं आहे. 7,500 रुपये ह्याची प्राईज आहे. बघू शकता हे पण पूर्णपणे आहे ना कार्डबोर्डनी बनवलेलं आपल्याला इकडे बघायला मिळतंय. तसंच आहे ना आपण हे चटईमधले बघितले, त्यानंतर कार्डबोर्डमधले बघितले, त्याच्यानंतर आहेत ना इथे आपल्याला आर्टिफिशियल फ्लॉवरमध्ये पण आपल्याला खूप सारी व्हरायटी बघायला मिळते. तुम्ही बघू शकता हे आहे ना 1,851 रुपये ह्याची प्राईज आपल्याला बघायला मिळते. मस्त अशी त्यांनी मागे ना असा बॅकड्रॉप बनवलेला आहे. खूप सुंदर आहे आपण 1,800 रुपयाच्या रेंजमध्ये. त्यानंतर हे पण एक तुम्ही बघू शकता हा थोडं त्यापेक्षा मोठी साईज आहे आणि ह्याची प्राईज आहे ना 2,851 रुपये. पण त्याच्यामध्ये पण तुम्ही फुलं बघू शकता किती छान त्यांनी लावलेली आहेत.
हे एक बघू शकता, असं सिंहासन टाईपचं हे पण आहे ना, 2851 रुपये ह्याची प्राईस आपल्याला इकडे बघायला मिळते. आर्टिफिशियल फ्लॉवर मध्ये ना आपल्याला खूप यांच्याकडे व्हरायटी बघायला मिळते. तुम्ही हे एक बघू शकता, 4751 रुपयाचं आहे, खूप मोठं आहे. याच्यामध्ये तुम्ही 1.5 फुटापर्यंतची मूर्ती ठेवू शकता. त्यानंतर हे पण एक तुम्ही बघू शकता, असं गोल बनवलेलं आहे, ह्याची पण प्राईस आहे ना 4771 रुपये. त्यानंतर हे एक बघू शकता, त्याच्यामध्ये त्यांना कलर पण अवेलेबल आहे यांच्याकडे. तसंच तुम्ही इकडे बघतायत ना, तुम्हाला फक्त बॅकड्रॉप हवे असतील ना, तर तुम्ही हा बघू शकता. हा फक्त 2500 रुपयाला असा बॅकड्रॉप आहे. त्यानंतर हे पण एक तुम्ही बघू शकता, हे पूर्णपणे ना झाडाची पानं आहेत, ती आर्टिफिशियल. हे ना 3251 रुपयाला हा बॅकड्रॉप बघायला मिळतोय. खालती असा हा ग्रीन ग्रासचं त्यांनी टेबल बनवलेला आहे आणि खूप सुंदर आहे. हे पण हे बघा, आर्टिफिशियल फ्लॉवर मध्ये आहेत ना खूप सारी व्हरायटी आहे. त्यानंतर तुम्ही हा एक कॉन्सेप्ट बघू शकता, असा मस्त त्याला आहे ना पाळण्याचा लुक आपल्याला बघायला मिळतो आणि किती सुंदर त्यांनी बनवलेलं आहे. एक साईडला असं त्यांनी हे पूर्ण फ्लॉवर्स लावलेले आहेत आणि ह्याची पण प्राईस आहे ना फक्त 7101 रुपये आहे. खूप सुंदर. ह्याच्यामध्ये पण तुम्ही आहे ना 1.5 फुटापर्यंतची मूर्ती ठेवू शकता, 2 फुटापर्यंतची पण राहील. त्याच्यामध्ये पण आहेत ना हे बघा, असे वेगवेगळे आहेत ना त्यांनी डिझाईन केलेले आपल्याला बघायला मिळतात. त्याची पण प्राईस 7500 रुपये आहे. त्यानंतर हे तुम्ही मोठ्या साईजमध्ये बघू शकता, हे पण खूप सुंदर आहेत. ह्याची पण प्राईस आहे ना 7500 रुपये आहे. तुम्ही बघू शकता असं झोपाळ्याचा लुक आणि हा किती मोठ्या साईजमध्ये तुम्ही बघू शकता. हा पण एक आहे, ह्याची पण प्राईस आहे ना 6775 रुपये. अशी आहेत ना झोपाळ्यामध्ये आहेत ना एवढी सगळी यांच्याकडे व्हरायटी इकडे आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर तुम्ही ही पण एक छोटी साईज बघू शकता. हा पण आहे ना मस्त असा पाळण्याचा लुक केलेला आहे. बघा इथे असे पक्षी वगैरे दाखवलेले आहेत. त्याची प्राईस आहे ना फक्त 5251 रुपये आपल्याला बघायला मिळते. हे बघा खूप सारी व्हरायटी आहे. आणि जर आहे ना आपल्याला आर्टिफिशियलमध्ये आहेत ना बघा, अशा रिंगमध्ये पण हव्या असतील ना, तर ह्या पण खूप सुंदर दिसतात. तुम्ही बघू शकता ह्याची प्राईस आहे ना 5251 रुपये आहे. बघू शकता किती मस्त त्याच्यावरती एकदम सिम्पल आणि सोबर ही रिंग आपल्याला बघायला मिळते. आणि जर आहे ना तुम्ही ही 1 वर्ष तुम्ही इकडनं घेऊन गेले, त्यानंतर हे रिंगचं डेकोरेशन केलं, पण आता पुढच्या वर्षी काय करायचं, तर पुढच्या वर्षी तुम्ही परत हीच रिंग आहे ना इकडे घेऊन आलात ना, तर तुम्हाला त्याच रिंगमध्ये आहेत ना असा पाळणा आपल्याला एकदम कमी प्राईजमध्ये हे लोक बनवून देतील. हे बघा ही पण आहे ना, ही 5200 रुपये ह्याची प्राईज आहे या रिंगची. ही पण खूप सुंदर आहे. याच्यावरती तुम्ही बघू शकता असं मस्त त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना आर्टिफिशियल फ्लॉवर आपल्याला लावलेले बघायला मिळतात. त्यानंतर आहे ना आर्टिफिशियलमध्ये तुम्ही ही मोठी साईज बघतायत. हे बघा याच्यावरती तुम्ही 3 फुटापर्यंतची मूर्ती ठेवलीत ना, तरी आपल्याला हा खूप मोठा हा पीस बघायला मिळतो. आणि ह्याच्यावरती आहे ना तुम्ही बघू शकता असे हे बघा असे पक्षी वगैरे त्यांनी लावलेले आहेत, गुलाबाची फुलं वगैरे आहेत. आणि ह्याची प्राईज आहे ना 5555 रुपये ह्या पूर्ण ह्याची प्राईज आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर गणपती बोलले म्हणजे मोदक आलाच, तर तुम्ही बघू शकता त्यांनी हे मोदकाच्या आहे ना आकारामध्ये त्यांनी हे असं एक डेकोरेशन बनवलेलं आहे. खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्ही आहे ना 2 फुटापर्यंतची मूर्ती आहे ना आरामात राहील. आणि ह्याची प्राईज आहे ना 6751 रुपये. त्यानंतर आहे ना तुम्ही हा पण एक मोदकाच्या आकाराचं बघू शकता, हे पण डेकोरेशन. ह्याची पण प्राईज आहे ना फक्त 5851 रुपये आपल्याला इकडे बघायला मिळते. त्यानंतर तुम्ही हे पण बघतायत ना असे बॅकड्रॉप आहेत मागचे, खूप सुंदर आहे. आणि वरती पण त्याला असं आहे ना हे असं पुढे घेतलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि हे स्टँड जे आहेत ना हे लोखंडाचे आहेत आणि ह्याची हाईट वगैरे ना आपण ॲडजस्ट करू शकतो अशा प्रकारे त्यांनी हे बनवलेलं आहे. आणि ह्याची प्राईज आहे ना 6751 रुपये ह्या डेकोरेशनची आपल्याला प्राईज बघायला मिळते. त्याच्यामध्ये ते ना हे पण तुम्ही एक आहे ना त्यांनी असं जंगल थीम टाईप बनवलेलं आहे, थोडंसं बघू शकता. मागे अशा या वेली वगैरे सोडलेल्या आहेत, ते पण खूप सुंदर आहे. आणि ह्याची पण प्राईज आहे ना फक्त 6951 रुपये आपल्याला बघायला मिळते. आणि हे पूर्णपणे ना साईज तुम्ही ह्याची ॲडजस्ट करू शकता, म्हणजे हे तुम्ही काढल्याच्या नंतर आहे ना फक्त हे असं एवढं पण तुम्ही वरती हा फक्त स्टँड बॅक साठी पोर्शन यूज करू शकता. त्यानंतर आहे ना तुम्ही हे कापडी मखर पण बघताय त्यांच्याकडे. हे मंडप पण आहेत ना खूप साऱ्या साईजेस मध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ही जी साईज बघतायत ना ही फक्त आपल्याला 1075 म्हणजे 1000 रुपयामध्ये आपल्याला ही साईज बघायला मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही ही बाजूची साईज बघतायत ना, एवढी मोठी साईज आहे ही मंडपची पूर्णपणे. आणि ही साईज आहे ना ही साईज फक्त आपल्याला 2000 रुपयाला इकडे बघायला मिळते. तुम्ही बघू शकता ही खूप मोठी साईज आहे. तसंच आहे ना आपल्याला इकडे हे असे रेडीवाले आहेत ना, हे असे पट्टे पण हवे असतील ना, तर हे पण इकडे आहेत ना वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल आहेत. आणि यांची प्राईज आहे ना फक्त 1800 रुपये. ह्याच्यामधला तुम्ही कोणता पण घ्याल ना, हा 6 फूट ह्याची साईज आहे. तुम्ही बघू शकता एवढे सगळे कलर फक्त 1800 रुपये यांच्याकडे रेंज चालू होते. हे बघा ह्याच्यामध्ये आहेत ना हे असे
तुम्ही बघतायत ना हे पट्टे मोठे, हे थोडे ब्रॉड साईज मध्ये आहेत ना, आपल्याला फक्त 2000 रुपयाच्या रेंज मध्ये आहेत ना, एवढे सगळे यांच्याकडे कलर अवेलेबल आहेत, तुम्हाला हवा तो कलर आहे ना इकडे मिळून जाणार आहे. आणि याची लेंथ आहे ना 6 फूट याची साईज आपल्याला बघायला मिळते. आणि तुम्ही स्टॉक पण बघू शकता, भरपूर सारा स्टॉक इकडे अवेलेबल आहे आणि प्रत्येक हवा तो कलर आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे. तर गाईस तुम्ही बघितलं आज आपण हे मखरचं प्रदर्शन पूर्णपणे एक्सप्लोअर केलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.